नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कुठलीही रेसिपी पाहणार नाही आहे तर मी माझ्या किचनमध्ये मा कशाप्रकारे मसाल्याचे डबे ऑर्गनाईज करते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सिंपल वे मी माझे डबे ऑर्गनाईज करते पण काही महत्वाच्या टिप्स जर तुम्हाला उपयोगात येत असतील तर त्यासाठी मी व्हिडिओ शेअर करत आहे तर बघा इथे माझ्याकडे दोन स्टीलचे डबे आहेत जसे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे एक नॉर्मल गोल आकार डबा आहे आणि दुसरा स्टीलचाही डा डबा आहे पण तो ट्रान्सपरंट लीडचा डबा आहे आणि त्याला थोडेसे स्टँड आहेत अशा प्रकारे खूप मस्त दिसतो हा डि डबा जो आहे दिसायला पण आणि खूप वेल ऑर्गनाइज्ड होतो आणि खूप इझी जातात त्यातले मसाले पण काढणं तर बघा तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला जो ट्रान्सपरंट लीडचा डबा आहे तो कसा ऑर्गनाईज करते मी माझ्या किचनमध्ये ते दाखवणार आहे नेहमीसाठी हे दोन डबे माझ्या किचनमध्ये वेल ऑर्गनाईज असतात ज्यानं मला रेसिपी बनवताना पण आणि काही व्हिडिओ शूट करताना पण खूप मदत होते तर बघा इथे तुम्ही बघू शकता काही एक पाच सात वाट्या घेतलेल्या आहेत त्या वाट्यामध्ये बेसिक मसाले जे की आपल्या रोजच्या भाजीला लागतात लाल मिरची पावडर हळद इथे मोहरी घेतली आहे आणि इथे काळा मसाला कसुरी मेथी जिरं आणि हा गरम मसाला तर हे प्रत्येक भाजीमध्ये किंवा कुठल्याही आपल्याला स्वयंपाकामध्ये यूज होतात ती मसाले मी एका डब्यात ठेवत असते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा एक पाकळ्याच्या आकाराचा माझ्याकडे असा स्टीलचा डब्बा आहे खूप छान आहे डब्बा आणि खूप जुना पण आहे तर बघा इथे मी सगळ्यात अगोदर लाल मिरची पावडर भरती आहे आणि ही घरगुती लाल मिरची पावडर आहे तर तुम्ही बघू शकता या मसाल्याची रेसिपी पण मी लवकरच शेअर करणार आहे तर सगळ्यात अगोदर मी लाल मिरची पावडरच्या बाजूलाच मी आपला काळा मसाला टाकणार आहे काळा मसाला पण हा घरगुती मी नेहमी बनवत असते उन्हाळी पदार्थामध्ये हा मसाला मी तयार करत असते तर याची रेसिपी मी लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत तर हा घरगुती काळा मसाला आहे काळ्या मसाल्याच्या भाज्या खूप झंझणीत होतात आणि आपण महाराष्ट्रीयन असल्यामुळे बिना का काळ्या मसाल्याच्या आपल्या वांग्याची भाजी किंवा चिकनची भाजी मटणची भाजी या खूप झंझणीत भाज्या आपल्याला लागतात त्यासाठी काळा मसाला खूप उपयोगात हो येतो तर गरम मसाला आहे तर बघा हा गरम मसाला पण नेहमी आपण यूज करत असतो हळद पावडर टाकायची आहे त्याच्या बाजूला ते हे सगळे तिखटाचे प्रकार झाल्यानंतर हळद पावडर टाकायची जिरं टाकायचं आणि मोहरी टाकायची त्याच्या बाजूलाच तर बघा अशा प्रकारे मी डब्बा हा बेसिक डब्बा आहे ऑर्गनाईज करत असते जे की नॉर्मली प्रत्येक भाजीसाठी हे मसाले उपयोगात येतात आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे मी खूप जास्त प्रमाणात हे मसाले भरून ठेवत नाही अगदी एक आठ ते दहा दिवसाच्या मसाले मी भरत असते जेणेकरून हा डब्बा लवकर धुवायला येईल आणि मसाले पण खूप जास्त मिक्स होत नाहीत असं होतं ना बऱ्याचदा आपस आपले जे मसाले आहेत एकमेकांनी मिक्स होतात ते यासाठी होतात की खूप दिवसानंतर आपण कुठलाही चमचा कुठलाही याच्यामध्ये यूज करतो आणि ते एकदम मेसी होतो डबा दिसायलाही छान दिसत नाही आणि तो सगळं व्यवस्थित मिक्स होत नाही तर बघा इथे असा जो डब्बा आहे वेल ऑर्गनाइज मसाल्याचा डब्बा छान दिसायला छान दिसतो सोपं जातं यूज करायला आणि मी इथे कसुरी मेथी मधल्या डब्यात भरत असते नेहमी कारण मला त्याचा फ्लेवर आवडतो आणि नेहमी मी कुठल्याही वरणामध्ये किंवा सांबरमध्ये कसुरी मेथीचा यूज करते आणि हिंगाची डब्बी मी अशी त्या डब्यामध्ये ऑर्गनाईज नेहमीसाठी हा डब्बा माझा असाच डब्बा असतो तर बघा दुसऱ्या मसाल्याच्या डब्यामध्ये मी हे सु जे खडे मसाले आहेत किंवा जेव्हा फोडणीसाठी जे मसा डाळी लागतात त्या डाळी मी भरून ठेवत असते चण्याची डाळ उडदाची डाळ जावित्री त्या दालचिनी शाहीजिरा लौंग काळी मिरी आणि जे तुम्ही बघू शकता इथे दालचिनी आणि शाहीजिरा घेतलेला इकडे मी त्याचबरोबर इथे आपण जे तुम्ही मसाले बघू शकता जे आपल्याला नेहमी यूजमध्ये येत नाहीत पण कुठला ही शाही बिर्याणी म्हणा किंवा पनीरची बि बिर्याणी किंवा पनीरची भाजी म्हणा जे की उपीट म्हणा उपीटाला आपण उडदाची डाळ यूज करतो हो। त्यासाठी आपण ही उडदाची डाळ मी आणि मला बहुतेक पदार्थ जे आहेत ते साऊथ इंडियन स्टाईलमध्ये आवडतात त्यासाठी मी उडदाची डाळ चण्याच्या डाळीचा खूप प्रमाणात यूज करते तडक्यासाठी मला या डाळी लागतात तर त्यासाठी मी अशा प्रकारे ही डाळी भरून ठेवते काय होतं एखादा व्हिडिओ शूट करायचा असेल किंवा एखादी भाजी झटपट बनवायची असेल तर बऱ्याचदा असं होतं की खड्या मसाल्यासाठी आपल्याला वेगवेगळे डबे शोधावे लागतात त्यानंतर ते मसाले काढून परत आपण त्यात टाकतो आणि त्यात बराच टाईम जातो पण जर तुमचे असे मसाले जर ऑर्गनाईज असतील तर उचलला डब्बा आणि प्रत्येक वेळेस ते यूज करायला सोपं जातं की एकाच डब्यामध्ये आपल्याला ही सगळे मसाले व्यवस्थित मिळतात त्यामुळे मी हे अशा प्रकारे ह्या खड्या मसाल्याचा डब्बा वेगळा आणि जो नॉर्मल बेसिक मसाले असतात आपली हळद पावडर लाल मिरची पावडर त्या मसाल्याचा डबा वेगळा करत असते तर मी इथे लोंगमध्येच ही काळी मिरी टाकते कारण याचा खूप कमी उपयोग होतो म्हणून हे दोन्ही एकत्र केले तरी चालतील काढायला सोपं जातं आणि हे वेगवेगळे दिसतात पण व्यवस्थित तर बघा इथे आपल्याकडे विलायची आहे थोडीशी विलायची मी या डब्यात टाकून घेणार आहे तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जर सोपं जात असेल तर तुम्ही हे मसाले ऑर्गनाईज करू शकता यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हीही अशा प्रकारे मसाल्याचे डबे जर ऑर्गनाईज करून ठेवले तर खूप आयते वेळी तुम्हाला भाज्या करायला किंवा कुठलेही भाताचे प्रकार बनवायला खूप सोपं जातं बघा दालचिनी आणि शाही जिरा पण आपण अशा प्रकारे ऑर्गनाईज करून घेतलाय आणि हा हवाबंद डब्बा असल्यामुळे घड्या मसाल्याला मॉइश्चर क्रिएट होत नाही तर बघा आता मी तुम्हाला दाखवणार आहे की महत्त्वाची टिप्स तमालपत्र नेहमी अशा उंच आकाराच्या डब्यात ठेवायची जेणेकरून हे धुमडले जात नाहीत आणि शक्यतो प्लास्टिकचा डबा जरी यूज केला तरी चालेल माझ्याकडे हा सेलूचा प्लास्टिकचा डबा आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेतला तरी चालेल बघा हे न मुदडता आपल्याला अशा प्रकारे ह्या तमालपत्र जे आहेत ते व्यवस्थित ठेवायचे मसाल्याच्या डब्यामध्ये तमालपत्र ठेवता येत नाही कारण खूप प्रमाणात ठेवता येत नसल्यामुळं मी अशा प्रकारे हा डबा नेहमी तमालपत्रासाठी यूज करत असते तर बघा हे झालं तमालपत्र आपले खडे मसाले झाले आणि जे सिंपल मसाले तेही तुम्हाला दाखवलेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ तर मीठ शक्यतो स्टीलच्या डब्यात ठेवू नये स्टीलच्या डब्यात ठेवल्यामुळे त्याला चिरा पडतात आणि त्याला पाणीही सुटलं जातं तर माझ्याकडे अशी एक दगडी भरणी आहे त्या भरणीमध्ये मी अशा प्रकारे मीठ ठेवत असते आणि साधारणत या भरणीमध्ये एक पुडा अलगद मावतो हो त्यासाठी मी अशा प्रकारची भरणी नेहमीच ठेवत असते घरात ही जर बरणी नसेल तर तुमच्याकडे प्लास्टिकचा डबा असेल तर तुम्ही त्यात ऑर्गनाईज करू शकता तर बघा अशा प्रकारे माझ्या किचनमध्ये मी मसाले ऑर्गनाईज करत असते खडे मसाले आणि हे प्लेन मसाले खूप सोप्या पद्धतीने मी ऑर्गनाईज करते अजूनही तुम्हाला म्हणजे अजून काही ॲडव्हान्स करता येत असेल तर तुम्ही ॲडव्हान्स करू शकता पण मी माझ्याकडे कसे मसाले ऑर्गनाईज करते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच जे बेल आयकॉन दिलं आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा आपण नवीन रेसिपी अपलोड करू